आषाढी वारीनिमित्त धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या वारकरी सेवारथ या उपक्रमाच्या विधान भवनाच्या प्राणांगणात उद्घाटन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना छत्री, रेनकोट आणि जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात येणार आहे. आज या वारीला भगवा झेंडा दाखवून हा रथ वारीसाठी रवाना करण्यात आला. अर्थसंकल्पात वारकऱ्यांसाठी विशेष महामंडळाची घोषणा करण्यात आली आहे. मानाच्या दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वारी दरम्यान वारकऱ्यांना मोबाईल, टॉयलेट उपलब्ध करून देणे, पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे, तसेच आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये स्वच्छता आणि सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट केले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे, आमदार आशिष जयस्वाल, आमदार प्रकाश सुर्वे, धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष महाराज भोसले तसेच वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते. क्या बात है, सर्व लोकांना मुख्यमंत्री वारकरी महामंडळ प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये अनुदान राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आज मिळालं आणि त्याचबरोबर त्यांची वारी अतिशय स्वच्छ आणि निर्मल वारी, सुरक्षित वारी झाली पाहिजे यासाठी सर्व खबरदारी सरकार घेणार. त्यांच्या वारीच्या मार्गावर सगळं रस्ते, स्वच्छता, पाणी, मोबाईल, टॉयलेट हे सगळं व्यवस्थित असणार. त्याचबरोबर पंढरपूरमध्ये देखील महिलांसाठी स्वच्छतागृह आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह, त्याचबरोबर मोबाईल, टॉयलेट, पिण्याचं स्वच्छ पाणी आणि सर्व सुविधा त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून आपण दिल्या जातील. आणि मला वाटतं ही आषाढी वारी जी आहे अतिशय स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित होईल. आणि वारकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांच्या कुणाला दुखापत झाली, ऍक्सिडेंट झाला, त्यामध्ये देखील आपण विमा कवच दिलेला आहे. आणि त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या मागे खरं म्हणजे सरकार शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, वारकऱ्यांचं, कामगारांचं, महिला भगिनींचं, युवकांचं, सगळ्यांचं. आणि म्हणून हा अर्थसंकल्प पण सर्व समावेशक आज घेतला. आणि तुम्हाला सांगतो, पहिली सुरुवात तुमच्या मुख्यमंत्री वारकरी